आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी टोल कर्मचाऱ्यांकडून पंकज पाटील यांचा सत्कार. दिवाळी बोनस प्रश्न लावला निकाली, कर्मचारी वर्गात समाधान. कोगनोळी येथील टोल नाक्यावरील कर्मचारी व कंपनी यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून बोनस विषयी चर्चा सुरू होती. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटल्याने कंपनीने कर्मचारी बोनस वाटप केला असल्याने टोल कर्मचारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील हे होते. पंकज पाटील आणि मान्यवरांनी मते व्यक्त केली. यावेळी रामचंद्र कागले, PKPSचे चेअरमन अनिल चौगुले, शिवाजी पाटील, अण्णासाहेब नेर्ले पाटील, बाळासाहेब कागले, संदीप डोंगळे, धनाजी पाटील, नारायण पाटील, सागर पाटील, नितीन कान्नडे, बाबासो कांबळे, आप्पासो ढोंबळे, संजय मोर्डे, संजय खोत, तात्यासो कागले आदींसह मान्यवर व ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.